सर्वसंसद आज बैठक झाली आणि आम्ही राज्यातले तीन विषय प्रामुख्याने घेतले होते, त्याच्यापैकी एक होता विधवा भगिनी दिव्यांग शेतकरी जी आहे त्याला एमआरजीएस कशी कसं जोडता येईल, अर्थात तो पिकासोबत जरी जोडला गेला नाही तरी बिहार पॅटर्न प्रमाणे राज्य सरकार तिथे एका मजुराची मजुरी ही एमआरजीएस मध्ये राज्याच्या बजेट म्हणून कव्हर करतं, त्याच धर्तीवर या राज्यामध्ये विधवा दिव्यांग जे 2 एकर कोरडवाहू शेतकरी आहे त्याच्यासाठी ही फळबाग आणि वृक्षारोपण योजना या राज्यात चालू करण्याचा निर्णय आज मुख्यमंत्री महोदयांनी घेतला आहे। अतिशय महत्वाकांक्षी ही योजना राहणार आहे, राज्यभरातल्या विधवा भगिनी दिव्यांग भगिनी शेतकऱ्यांसाठी फलदायी ठरणार आहे। दुसरं आपण पाहतो का यासोबत आम्ही पालघरात राहणारे दिव्यांग जे काही लोक आहे त्यांच्यासाठी आणि ओबीसी लोकांसाठी स्वतंत्र घरकुल योजना, माननीय देवेंद्रजी फडणवीसने 10 लाख घरकुल योजनेची घोषणा केली होती, त्यामधून पालघरांसाठी एक स्वतंत्र कोटा ठेवण्यात यावा, दरवर्षी किमान 5000 घरकुलं देण्यात यावे आणि दिव्यांगांसाठी स्वतंत्र योजना करून त्याच्या कुटुंबातली जी अट आहे का कुटुंब प्रमुख हा दिव्यांग असला पाहिजे ते अट रद्द करून त्यांना ती योजना चालू करण्याचा निर्णय झालेला आहे। दुसरं आपण पाहतोय तर घरेलू कामगार त्याच्यासाठी वेगळ्या पद्धतीने सेस निर्माण करून बांधकाम कामगाराप्रमाणे त्याचा एक स्वतंत्र मंडळ त्याचा वेगळा सेस तयार करून एक वेगळ्या योजना घरेलू कामगारासाठी देण्याचा निर्णय सुद्धा झालेला आहे। मी मुख्यमंत्री महोदयांचं खरंच त्यांचा आभार मानतो, धन्यवाद देतो, ज्या पद्धतीनं शिंदे साहेब काम करतं निश्चितच यामुळे जो शेवटचा घटक आहे त्यासाठी हे कामी पडणार आहे। शेतकरी अपघात योजना आपली लागू आहे पण शेतमजुरांना भेटत नाही, गावातल्या भूमी नसणाऱ्या मजुरांना ती योजना लागू होत नाही, मग शेतकऱ्यांना अपघात झाल्यावर जशी पैसे 2 लाख रुपये भेटते त्याच धर्तीवर शेतमजुरांना आणि भूमिहीन लोकांना ते मिळावं ते सुद्धा मान्य केलेलं आहे। म्हणून ह्या महत्वाच्या योजनेचं जे राज्यभरात त्याचा पडसाद उमटेल, राज्यभरातल्या शेतमजुरांना त्याचा फायदा होईल। मी पुनश्च त्यांच्या गावात शेतकरी आणि शेतमजूर असे दोन